या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आपण मागच्या व्हिडिओत वर्ग समीकरण आणि वर्ग समीकरणाचे मानक रूप कसे सोडवावे याचे उदाहरण पाहिले आता आपण बघूया वर्ग समीकरण आणि वर्ग समीकरणाचे मानक रूप तयार करताना साधारण काय काय चुका होऊ शकतात एका आयताकार बागेची रेक्टँग्युलर गार्डनची लांबी दहा मीटर आणि रुंदी बारा मीटर आहे त्याच्या प्रत्येक बाजूच्या आकारमानाला म्हणजेच डायमेन्शनला समान प्रमाणात वाढवले असता बागेचे एकूण क्षेत्रफळ वर्ग मीटर इतके आहे तर खालीलपैकी योग्य असेल हा प्रश्न सोडवण्यासाठी व्हिडिओ थांबवा आणि नंतर आपले उत्तर जुळवून पहा जर तुम्ही पहिला पर्याय निवडला असेल तर हा एक चांगला प्रयत्न आहे पण हे, हे चुकीचे उत्तर आहे कारण बागेची लांबी आणि रुंदी दोन्हीतही वाढ करायची होती आणि तुम्ही केवळ बागेच्या लांबीतच वाढ केली आणि त्यामुळे केवळ लांबीची वाढ केल्याच्या आधारे तुम्ही जे उत्तर निवडले ते चूक आहे जर तुम्ही दुसरा पर्याय निवडला असेल तर हा एक चांगला प्रयत्न आहे परंतु हे उत्तर देखील चुकलेले आहे कारण हे सोडवताना तुम्ही केवळ लांबी आणि रुंदीमध्ये वाढ केलीत परंतु उजव्या बाजूची किंमत डाव्या बाजूला नेताना तुम्ही त्याच्या चिन्हात बदल केलेला नाही त्यामुळे हे उत्तर चुकले आहे चला आता हे समीकरण कसे सोडवायचे ते पाहूया समीकरणाची उजव्या बाजूची दोनशे चाळीस डाव्या बाजूला आणूया आणि त्यानुसार त्याच्या चिन्हात बदल करूया आता सोडवल्यानंतर एक्स चा वर्ग अधिक बावीस एक्स वजा एकशे वीस बरोबर शून्य जे आयताकार बागेच्या समीकरणाचे योग्य उत्तर आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे योग्य उत्तर आहे आशा आहे की या उदाहरणातील शेवटचा पर्यायच का बरोबर होता आणि इतर दोन पर्याय का चुकीचे होते हे तुमच्या लक्षात आले असेल शिक्षक वर्गात शिकवतानाही अशाच प्रकारचे प्रश्न विचारून विद्यार्थ्यांना किती आकलन झाले याची परीक्षा घेऊ शकतात